हॅलो फ्रेंड्स इंडिया टू युके या आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण की आज आपण व्हिडिओमध्ये जे बघणार आहोत याबद्दल मला भरपूर जण सारखे सारखे प्रश्न विचारत असतात जसं की माझे फ्रेंड्स रिलेटिव्ह त्यांना जाणून घ्यायचं असतं की इकडे किराणाचे सगळं सामान मिळतं का त्याचबरोबर इकडे सगळ्या आपल्या ज्या भारतीय भाज्या आहेत त्या भाज्या मिळतात का आणि जर मिळत असतील तर त्या कुठल्या कुठल्या मिळतात त्या कशा असतात आणि असे अजून बरेच काही प्रश्न मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवला आहे आणि त्याला तुमचा उद्दंड प्रतिसाद मिळत आहे याबद्दल सर्वात आधी खूप धन्यवाद त्याची लिंक मी अजून एकदा इथे देते ज्यांनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दाखवायच्या राहून गेल्या असं काही जणांचं जा म्हणणं होतं किंवा ज्या मी दाखवल्या त्या कधी कधी व्यवस्थित नाही दिसल्या ती व्हिडिओ आपली खूप आधीची होती आणि आता मी लॉकडाऊनमुळे इंडियन स्टोअरमध्ये जाणं शक्य नाहीये त्यामुळे इथे होम डिलिव्हरी सुद्धा मिळते आणि दुसरं एक इंडियन स्टोअर आहे जे आपण व्हिडिओमध्ये बघितलं होतं ते नाही तर अजून एक आहे आणि ते होम डिलिव्हरीचं ऑप्शन देतात तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे कारण की अशा परिस्थितीमध्ये बाहेर जाता येत नाहीये आणि त्यामुळे सगळं घरी मिळालं मी काय काय वस्तू मागवल्या त्याचबरोबर भाज्या इकडे कशा मिळतात कोणकोणत्या मिळतात आणि किती फ्रेश असतात अजून किरणाचे जे आपले पदार्थ असतात ग्रोसरी आयटम्स ते सुद्धा कोणकोणते इथे मिळू शकतात ते तुम्हाला बघायला मिळेल आणि मला माहिती आहे तुम्हाला खूप उत्सुकता आहे आणि मला बरेच जण प्रश्न विचारत असतात की कुठल्या कुठल्या भाज्या मिळतात त्या कुठून येतात त्यानंतर त्या कशा असतात त्यांची टेस्ट त्या कशी लागते तर आपण हे सगळं बोलूयाच चला तर मग बघूया की काय काय आलेलं आहे आणि ते कसं कसं आहे वेळापूर्वीच आता त्याची अगदीच होम डिलिव्हरी आलेली आहे आणि इकडे सगळं ठेवलेलं आहे आणि बाकीचं मी इकडे काढून ठेवलंय जे तुम्हाला सगळ्यांना दाखवायचंय तर सर्वात आधी आपण भाज्यांकडे वळूया मी इथे भाज्या ठेवलेल्या आहेत तर भाज्यामध्ये आपण मला भाज्यांमध्ये दोडका दिसतोय तुम्हाला एकदम फ्रेश मस्त त्यानंतर शेवग्याच्या शेंगा आहेत त्या सुद्धा एकदम फ्रेश आहेत छान ताज्या आणि कडीपत्ता आहे फ्रेश कडीपत्ता याचा मी फोटो आपल्या चॅनलवर टाकला होता तर फ्रेश कडीपत्ता फक्त एवढासा मिळतो पण त्याची टेस्ट खरंच खूप युनिक असते कडी वगैरे बनवायला म्हणून मी फ्रेश कडीपत्ता सुद्धा मागवते आणि मी सुका सुद्धा वापरते त्यानंतर भेंडी आहे भेंडी सुद्धा एकदम फ्रेश आणि मस्त आहे भेंडी पण मागवलेली आहे मी आणि त्यानंतर तोंडले आपण बघू शकतो सगळ्या भाज्या फ्रेश आहेत आणि काही थोडंफार फ्रेश नसतीलही पण मिळतात हेच खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर गवारसुद्धा मिळालेली आहे इकडे गवारसुद्धा मिळते तर गवार पण छान आहे एकदम हिरवी मस्त आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आंबे मिळालेले आहेत मी हापूस आंबा मागवला हे चॅनलवर टाकलं होतं पोस्ट तर केसर आंबा सुद्धा आत्ता केसर आंबा उशिरा येतो त्यामुळे केसर आंबा आलेला आहे आणि केसर आंब्याचा मी अर्धा डझनचा बॉक्स मागवला आणि आंबे असे पॅक करून येतात तिथे मस्तपैकी एकदम स्पेशल ट्रीटमेंट असते आंब्यांना आणि इंडियामधून ते व्यवस्थित सेफ यावे म्हणून ते असे त्याला जाळी लावलेली असते प्लास्टिकची किंवा थर्माकोल नाही म्हणताना प्लास्टिकचीच आहे आणि त्याच्यामध्ये असा मस्त आंबा आहे वास तर खूप छान येतोय आणि आतापर्यंत हापूस आंबे खाल्लेले आहेत आणि सगळे आंबे छान आणि मस्त निघतात एवढा मिळणार त्यामुळे ते स्पेशल आंबे निवडून इकडे आलेले असतात तर मस्त केसर आंब्याचा आस्वाद घ्यायचा आहे खूप जास्त एक्सायटेड आहे मी आंबे खायला आणि आता हा शेवटचा आंबा असणार आहे कारण की पावसाळा सुरू झालाय आपल्या भारतामध्ये त्यामुळे आता आंबे संपत आलेले असणार जास्त स्पेशल वाटतं की बाहेरच्या देशात राहून सुद्धा या सगळ्या आपल्या भारतीय भाज्या मस्त फ्रेश आम्हाला खायला मिळतात इकडे आणि इंडियन स्टोअर लांब असल्यामुळे आम्हाला नेहमी त्या भाज्या मिळत नाहीत किंवा नेहमी जाऊन आणता येत नाही आणि इथे जवळ जे सुपर मार्केट्स आहेत त्यामध्ये इंडियन काही भाज्या मिळतात जसं की भेंडी त्यानंतर दोडका वगैरे पण गवार किंवा तोंडले शेवग्याच्या शेंगा या सगळ्या भाज्या इथे मिळत नाहीत आणि त्या इंडियन स्टोअरमध्येच मिळतात तर तिकडे जे जवळपास राहत असतील खूप जवळ ज्या जवळ राहतात त्यांना या भाज्या नियमित खायला मिळत असतील पण आम्हाला त्या नेहमी खाता येत नाही तर मग आम्ही होम डिलिव्हरी महिन्यातून एकदा किंवा दोनदा मागवतो आणि बाकी मग ज्या कोबी फ्लॉवर वगैरे अशा नॉर्मल भाज्या असतात त्या भाज्या सुरू असतात त्यामुळे जेव्हा त्या भाज्या आम्ही आणतो किंवा होम डिलिव्हरी मागवतो तेव्हा खरंच खूप स्पेशल वाटतं आणि त्या भाज्या सगळ्या संपेपर्यंत तो आठवडा मस्त जातो एकदम <laughs> कुट्ला, कुट्ला बर में में इंडियन मध्ये इंडियन भाज्या कुठल्या कुठल्या मिळतात तर ज्या दाखवल्या त्या सगळ्या त्याचबरोबर फ्रेश मेथी मिळते एकदम मस्त शेपू मिळते आणि कारलं मिळतं कैरी मिळते आणि अजूनही बऱ्याच आपल्या इंडियन भाज्या वांगी वगैरे असे मिळतात आता मला एक्झॅक्टली पूर्ण लिस्ट आठवत नाहीये पण बऱ्यापैकी भाज्या इकडे मिळतात त्यामुळे सगळ्याच भाज्या आम्हाला खायला मिळतात आणि या भाज्या कुठून येतात असं विचारत असाल तर याच्यापैकी बऱ्याचशा भाज्या या, या इंडियातून येतात ज्या टिपिकल असतात गवार वगैरे पण काही भाज्या या बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा पिकवल्या जातात जसं की स्पेन टर्की आणि अजून काही तर हिरवी मिरची वगैरे या सुद्धा मी पॅकेट स्पेशली वाचलेलं आहे जे सुपर स्टोअरमध्ये मिळतं तर ते अशा फक्त भारतातून नाही तर बाकीच्या वेगवेगळ्या देशांमध्ये मधून सुद्धा येत असतात आणि या सगळ्यांची टेस्ट विचाराल तर टेस्ट एकदम नॉर्मल आणि छान लागते जशी आपल्या भाज्यांची लागते आपल्या भारतात लागते तर त्या भाज्या इकडे आणत कशा असतील यावर मी अजून तरी रिसर्च केला नाहीये पण त्यांना थंड जागेमध्ये ठेवून व्यवस्थित प्रिझर्व्ह करून इकडे आणत असणार नक्कीच आणि टेस्टला तरीसुद्धा त्या नॉर्मल जशा आपल्या इकडे लागतात तशाच लागतात आणि एकदम मस्त वाटतं आम्हाला ग्रोसरी आयटम्स किंवा किराणाचं साहित्य ते सुद्धा काय काय आहे आणि काय काय मी मागवलेलं आहे काढून सगळं इकडे ठेवून घेतलंय आणि ऑफकोर्स हे जे पॅकेट्स आहेत ते सगळे मी सॅनिटाइज केलेले आहेत भाज्या मी मिठाच्या पाण्यामध्ये वगैरे नंतर धुवून घेणार आहे तर आता बघूया की हे सामान काय काय आहे तर इथे दिसतंय आपल्याला मोहरीचं पॅकेट त्यानंतर हे आहे पोह्यांचं पॅकेट मग फरसान आपला इंडियन स्टाईलचा कारण की इकडे बाकीचे पण फरसान मिळतात जे आपले इंडियन स्टाईलचे नसतात त्यामुळे मी स्पेशली सांगितलं की हा इंडियन स्टाईलचा फरसाण आहे म्हणून मी हा इंडियन स्टोअरमधून मागवलाय त्यानंतर ह्या डाळी आहेत सगळ्या ही मसूर डाळ आहे तूर डाळ आणि मूग डाळ चवळी अशा टिपिकल कडधान्ये सुद्धा इथे मिळतात त्यानंतर साबुदाना साबुदाना बघून मला खरंच खूप विशेष वाटलं होतं तर साबुदाना सुद्धा मिळतो आणि शेंगदाणे आहेत हे आणि गूळ आहे चिंच पण मिळते पण मी आत्ता मागवली नाहीये त्यानंतर हा कडीपत्ता आहे जो सुकवलेला आहे आणि हा मी नेहमी वापरत असते कारण की फ्रेश कडीपत्ता थोडा जास्त महाग मिळतो त्यामुळे मग सुकवलेला कडीपत्ता नेहमी वापरते त्याचबरोबर आपले एमडीएचचे मसाले मसालेसुद्धा इथे मिळतात हे बघून खरंच मला खूप आश्चर्य वाटलं होतं जेव्हा मी पहिल्यांदा इंडियन स्टॉलमध्ये गेले होते तर एमडीएच मी चाट मसाला आणि जलजीरा मसाला मागवला तर एमडीएचे जवळपास सगळे मसाले मिळतात आणि बाकीच्या पण काही ब्रँडचे मसाले इथे मिळतात पण भारतीय ब्रँड मला एमडीएचे दिसला जे, जे, जे जे आहे जे ज्यांचे मसाले इथे आहेत त्याचबरोबर गिट्सचं रेडीमेड ढोकळाचं पॅकेट पण आहेत गिट्सचे पण सगळे मिळतात जसे आपल्या इथे पण मिळतात एम टी आर गिट्स हे सगळं इकडे मिळतं आणि हिंग सुद्धा एलजीचं तर असे सगळे भरपूर वेगवेगळे वेग आपले जे टिपिकल भारतीय प्रकार आहेत ते प्रकार इथे मिळतात आणि मी ब्रँडचे नाव सांगते तर ऑब्व्हियसली हे स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे पण फक्त या सगळ्या भारतीय ब्रँड्स आहेत म्हणून मी सांगत आहे की आपल्या भारतीय जे सगळे ब्रँड्स आहेत ते इकडे मिळतात आणि हे खरंच खूप आश्चर्याची गोष्ट आहे आणि तेवढीच प्राऊड फील करण्याची पण गोष्ट आहे की आपले ब्रँड्स इकडे येऊन पोहोचलेले आहेत आणि अजून जास्त पोहोचावे जेणेकरून आपल्या भारताच्या बिझनेसमध्ये हातभार लागेल आणि आपण अजून जास्त फायदा यामधून मिळवू शकतो असं सगळं बाहेरच्या देशात राहून जेव्हा आपल्याला सगळं मिळतं आणि सुरुवातीला मला खरंच एक्सपेक्टेड नव्हतं किंवा जे कोणी भारतात आहेत आणि जे इकडे येणार आहेत त्यांच्या मला मेसेजेस येतात की तिकडे काय काय मिळतं आम्ही येताना काय काय आणू आणि खूप टेन्शन असतं भारतामध्ये जेव्हा मी पण पहिल्यांदा इकडे आले होते तेव्हा खरंच खूप टेन्शन होतं की तिकडे काय काय मिळत असेल काय मिळत नसेल किंवा आपल्याला तिकडे काय खावं लागेल तर बाहेरच्या देशांमध्ये सगळ्याच देशांमध्ये हे पदार्थ मिळतात असं नाहीये पण लकिली युके आणि मला वाटतं युएस सुद्धा त्यापैकीच एक आहे की जिकडे बऱ्यापैकी सगळे पदार्थ मिळतात म्हणजे अक्षरशः हिंगापासून जिरा मोहरीपासून प्रत्येक गोष्ट इथे मिळते म्हणून खरंच खूप छान वाटतं स्पेशल वाटतं खूप छान वाटतं स्पेशल वाटतं भारतीय लोकांची यामुळे इकडे राहून सुद्धा मजा आहे की हे सगळं खायला मिळतंय आणि हे सगळं इकडे राहून सुद्धा अनुभवता येतं त्यामुळे जे आपण खूप मोठं आपल्या भारतातल्या गोष्टी मिस करत असतो त्याचं प्रमाण काही अंशी कमी होतं आणि इकडे राहून सुद्धा आम्हाला हे सगळं अनुभवता येतं त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना मला याची माहिती द्यायला खरंच खूप छान वाटतंय कारण की सगळ्यांचे सगळ्यांना खूप कुतूहल खु� असतं आणि सगळ्यांना प्रश्न असतात की तिकडे कसं मिळतं काय मिळतं कशी टेस्ट लागते आणि कुठून येतं असे बरेच काही प्रश्न तर तुमच्या सगळे प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जवळपास मिळाली असतील आणि जर अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि नेहमीप्रमाणे मी तुम्हाला त्यावर उत्तरं देईल अजून तुम्हाला काय काय व्हिडिओ पाहिजे असतील तर मला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण त्या व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू आणि बाकी सगळ्या आपल्या व्हिडिओ चॅनलवर आहेतच भरपूर विषय झालेले आहेत आणि अजून भरपूर विषय रेडी आहेत आणि व्हिडिओ सुद्धा रेडी आहेत हळूहळू एडिट करून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ एक्झॅक्ट खाली रेड कलरचं सबस्क्राईब असं नावाचं बटन असतं त्यावर क्लिक करा आणि सबस्क्राईब नक्की करा कारण की ते पूर्णपणे फ्री आहे आणि सबस्क्राईब केल्याचा फायदा असा होईल की तुम्हाला माझ्या व्हिडिओचे प्रत्येक व्हिडिओचे नोटीफिकेशन येतील आणि त्याची एक त्याच्या छोटीशी बेल आयकॉन असते ते सुद्धा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ किंवा मी जे चॅनलवर नेहमी पोस्ट टाकत असते मी सांगितलं की मी कडीपत्त्याची एक पोस्ट टाकली होती आणि बाकीच्या पण मी बरेच फोटोज टाकत असते तर ते सुद्धा तुम्हाला फोनवर दिसतील आणि त्यासाठी ती बेल आयकॉन दाबून त्याच्यावर ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर जे जे काही होत असतं जे तुम्हाला बऱ्याच लोकांना दिसत नाही तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारत असता की ही व्हिडिओ कधी आली होती हा व्हिडिओ आम्ही नाही पाहिला त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका आणि आपलं चॅनल भरपूर लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे सगळ्या मराठमोळा लोकांना ही सगळी माहिती मिळेल आणि त्यांना सुद्धा अशा बऱ्याचशा प्रश्नांचे उत्तरं मिळतील तर नक्की सर्वांना आपल्या व्हिडिओज व्हॉट्सॲप किंवा अजून फेसबुक जिकडे कुठे शेअर करता येईल तिकडे करा फेसबुकला पण आपलं पाहिजे आहे ते सुद्धा लाईक करा आणि चॅनलच्या खाली डायरेक्ट शेअरचा ऑप्शन असतो तिकडून तुम्ही आपली व्हिडिओ डायरेक्ट व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर कुठेही शेअर करू शकता तर व्हिडिओ जरूर शेअर करा आणि कनेक्टेड रहा आपण एक नवीन गंमत करणार आहोत आतापासून यापुढे ज्या काही व्हिडिओ येतील त्यामध्ये तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिडिओ खाली त्याचबरोबर मी ज्या पोस्ट टाकत असते किंवा फोटोज टाकत असते त्याखाली खूप छान छान प्रतिक्रिया देत असतात आणि त्या, चान चान त्या मी नेहमी वाचत असते आणि त्यावर जास्तीत जास्त कमेंट करण्याचा किंवा त्या सगळ्या कमेंट्सना लाईक करण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत असतीलच त्या ज्या कमेंट्स तुमच्या छान छान येत असतात त्या कमेंट्सपैकी एका कमेंटला मी शाउट आऊट देणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्याच कमेंट्स खरंच खूप छान असतात त्या वाचून खूप छान वाटतं आणि जे हे मी सगळं करते त्याचं सार्थक झालं असं वाटतं तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये प्रॉट जात आहे युनिक शुभमला हँडलचं नाव आहे युनिक शुभम, शुभम। थँक्यू सो मच शुभम कमेंट खरंच खूप छान होती आणि वाचून खरंच खूप छान वाटलं आपलं हे चॅनल स्पेशली त्यासाठीच आहे सा की आपल्या भारतीयांना इथे बाहेरच्या देशांमध्ये काय काय कसं कसं सगळं असतं त्याची माहिती मिळावी तर खरंच खूप समाधान झाल्यासारखं वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून की आपण हे जे सगळं करतोय त्याचा सगळ्यांना काहीतरी फायदा होतोय आणि काय काय नवीन गोष्टी जाणून घ्यायला मिळतात तर थँक्यू सो मच तुमच्या या सगळ्या कमेंट्सबद्दल आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय